रसिक माऊली जय हरी विठ्ठल। आज मी आपल्यासमोर जो अभंग सादर करणार आहे तो आहे संत तुकाराम महाराज यांचा अतिशय गाजलेला एक सुंदर अभंग आहे, किती तुझी वाट पाहू पाहू रे विठ्ठला। या अभंगाच्या निमित्ताने मला एक छोटी आख्यायिका आठवली, ती आपल्यासमोर मी सादर करते। असं म्हटलं जातं की तुकाराम महाराज हे समाजाचं प्रबोधन करायचे आणि त्याच काळामध्ये त्यांना वाळीत टाकण्यात आलेलं होतं आणि त्यांची जी गाथा आहे, अभंगांची गाथा आहे, ती इंद्रायणी नदीमध्ये बुडवली गेली होती। तरी पण जेव्हा इंद्रायणीच्या काठावरती जेव्हा हजारो लाखो वारकरी एका स्वरामध्ये अत्यंत सुंदर आवाजामध्ये खड्या आवाजामध्ये जेव्हा रंगून जाऊन जेव्हा तुकाराम महाराजांचे अभंग गात असतात, तेव्हा मला असं वाटतं की तुकाराम महाराजांची गाथा बुडवली, पाण्यामध्ये वाहून गेली तरी किंवा नष्ट करण्याचे हजारो लाखो प्रयत्न झाले असतील त्या काळामध्ये, तरी पण त्याला कुठलंही यश मिळालं नाही। याचं कारण असं आहे की त्यांनी साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये त्यांनी ही गाथा, हे अभंग, हे त्यांनी रसिकांच्या जनसामान्यांच्या हृदयावर कोरलेले होते। तेव्हा हृदयावर कोरलेली आणि रोजच्या जीवनाशी संबंधित असलेली अशा ह्या अभंगांच्या रचना कोण आणि कशा नष्ट करतील, त्या अजूनही हजारो लाखो वर्ष पुढे पण त्या चालत राहतील तशाच। तर एवढं मोठं सामर्थ्य, एवढी मोठी ताकद ह्या अभंगांमध्ये आहे। तेव्हा अत्यंत सुंदर अशी ही एक रचना आपल्यासमोर सादर करते। ही रचना माझे वडील आणि माझे गुरुजी पंडित नाथ नेरळकर यांनी रचलेली आहे। राग मालकंसमध्ये इतकी सुंदर विठ्ठलाची आळवणी त्यांनी केलेली आहे, कारण किती तुझी वाट पाहू पाहू रे विठ्ठला, कंठ हा सुकला आळविता, म्हणजे इतकी सुंदर विनवणी त्यांनी विठ्ठलाला राग मालकंसच्या वतीने आणि तुकाराम महाराजांच्या ह्या सुंदर शब्दांनी केलेली आहे। तेव्हा मला असं वाटतं विठ्ठल हा आपल्या मदतीला किंवा आपल्या जीवनामध्ये सतत आपल्याबरोबर राहणारच आहे। तेव्हा ऐकूया हा अभंग, किती तुझी वाट पाहू। किती तुझी वाट पाहू, किती तुझी वाट